तर मी अनेक वेळा आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगते आहे की जेव्हा आपलं वय वाढतं ना तेव्हा वैचारिक प्रबलताही वाढली पाहिजे हो, म्हणून तर वय वाढतं ना. आणि अर्थातच नाती एका जागेवर आहेत आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर आहे. मी कालही प्रताप पवारांच्या घरून बोलताना सांगितलं की आमची लढाई वैचारिक आहे, आमची लढाई वैयक्तिक नाही. भारतीय जनता पक्षाच्याही अनेक अशी कुटुंब आहेत ज्यांचे जे पवार कुटुंबाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांचे कौटुंबिक संबंध 4-5 दशकांचे. सगळ्यात मोठी उदाहरणं म्हणजे अटलजींचं जे कुटुंब आहे, प्रमोद महाजनजींचं कुटुंब आहे, मुंडे कुटुंब आहे, सुषमा स्वराजांचं कुटुंब आहे, राजनाथ सिंगजींचं कुटुंब आहे, अरुण जेटलीजींचं कुटुंब आहे. या सगळ्या त्यांच्याकडे लग्न कार्य कुठलंही काही साजरं केलं तर आम्हाला नेहमी बोलवलं जातं आणि आमच्याकडेही काही असेल तर आमच्याकडून म्हणजे अनेक वर्ष आता साहेब जवळपास 30 वर्ष दिल्लीत आहेत, मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे 18 वर्ष दिल्लीत आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद आमचे मतभेद जरूर आहेत पण ह्या देशामध्ये कुठल्याच कुटुंबाची आमचे मनभेद कधीच नाही, कारण काही वैचारिक लढाई आहे ही वैयक्तिक लढाई नाही आहे.